आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। सुरुवातीलाच एक धक्कादायक व दुखद बातमी समोर येते, ती म्हणजे रायगड जिल्ह्यातील कुडफण येथे वराडाचा ट्रक दरीत कोसळून मोठी दुखद व दुर्दैवी घटना घडली आहे। माहितीनुसार या दुर्घटनामय घटनेत आत्तापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय, तर या दुर्घटनेत 50 अनेक जण हे जखमी झालेत। खेडहून पोलादपूरमधील कुडपण या गावी खवटी धनगरवाडीतील ग्रामस्थ लग्नासाठी गेले असता लग्न सोहळा आटपून येत असताना हा अपघात झालाय। पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून घटनास्थळी तात्काळ स्थानिक ग्रामस्थ, पोलादपूर पोलीस, ट्रेकर्स, सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणेने पोहोचून तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना सुखरूप बाहेर काढले। मदतकार्य सुरू असताना अंधार झाल्यामुळे व पाऊस पडल्यामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या। जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी घटनास्थळी प्राथमिक आरोग्य केंद्राची टीम आणि ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित होते। तसंच रक्ताची गरज भासेल यासाठी ब्लड बँकेलाही रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळवले होते। जखमी रुग्णांना पोलादपूर रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन तेथून महाड व अलिबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले, तर खेडमधील बहुतांश जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात कळंबणी येथे तात्काळ हलवण्यात आले। घटनास्थळी विविध सामाजिक संस्था, ट्रेकर्स, शासकीय यंत्रणा यांनी मुलाचे मदतकार्य करत असंख्य जखमींना सुखरूप बाहेर काढले, तर या दुर्दैवी घटनेनंतर तात्काळ स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, रायगड पालकमंत्री आदिती तटकरे, रायगडचे जिल्हाधिकारी निधी चौधरी, स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमींची विचारपूस करून लागेल ते सहकार्य केले। आप लोगों का YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।